आजारी पडूच नाही याच्यासाठी आपली दिनचर्या कशी पाहिजे. नंबर एक, सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयाच्या आधी तुम्ही उठलेले पाहिजे. उशिरा उठण्याची सवय असेल तर ती आत्तापासून हा व्हिडिओ पाहताना 100% मला सोडायची आहे हा संकल्प करा आणि उद्यापासूनच लवकर उठायचं आहे. तुमचं सूर्योदयापूर्वी उठणं हे सकाळची ऊर्जा तुमच्या आत येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उशिरा झोपणारे, उशिरापर्यंत झोपणारे जे लोक आहेत ना, त्यांचा दिवस आळसाचाच जातो. म्हणून नंबर एक हे आहे की उद्यापासून तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचं आणि लगेचच उठतानाच दिवसाचं स्वागत खळखळून हसून करायचं आहे. आजपासून तुमच्यापैकी प्रत्येकाने सकाळी उठताना डोळे चोळत, मग आळस करत, आपणच लावलेला अलाराम बंद करत असं न उठता उद्यापासून सकाळची सुरुवात मला सांगा यस नो खळखळून हसून करणार आहात यस. आणि कसं हसायचं? एकदम दिलखुलास. आजचा दिवस मला परमेश्वराने दिलेला आहे, बस मी 100% आनंदात राहणार आहे, म्हणून मनात कृतज्ञता ठेवायची आणि परमेश्वराविषयी कृतज्ञता ठेवून आजच्या दिवसाचं स्वागत मला करायचं म्हणून दोन्ही हात बाजूला करायचे आणि माझ्यासारखं एकदा खळखळून हसून दाखवा. आणि यस, माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे असं म्हणून उठायचं. दोन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. त्यानंतर नंबर तीन, तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळचा पूर्ण पहिला निदान 1.5 ते 2 तास जो आहे हा सकाळचा 1.5 ते 2 तासाचा तुमचा जो वेळ आहे हा सकाळचा 1.5 ते 2 तासाचा वेळ तुमचा एक्सरसाइज, व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान याच्यामध्येच गेला पाहिजे. चारही गोष्टी झाल्या पाहिजे. थोडीशी एक्सरसाइज करा, चालणं करा किंवा रनिंग करा, हे झालं शरीरासाठी, स्नायू मजबूत राहण्यासाठी. त्यानंतर तुम्ही प्राणायाम करा शरीरातून आतून एनर्जी सगळीकडे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याच्यासोबत ध्यान करा शरीर आणि मन संतुलित राहण्यासाठी. आणि सूर्यनमस्कार किंवा योगासन करा शरीर लवचिक राहण्यासाठी. आणि हे जर सहज तुम्हाला शिकायचं असेल तर अगदी सोपं, मोफत आहे सगळं आपल्या ज्ञानयोगाच्या परिवारामध्ये. रोज सकाळी जगभरातले कमीत कमी 1000 लोक रोज सकाळी साधना करत असतात, भस्त्रिका करत असतात, भजनावरती तल्लीन होत असतात. आणि हे मी जे सांगितलं अशीच त्यांची सुरुवात होते. रोज 5:40 ते 7:40 पर्यंत ते सगळं करत असतात. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो आहार आहे हा आहार सात्विक पाहिजे आहे, तामसिक किंवा राजसिक आहार घ्यायचा नाही. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही शाकाहारी बनण्याचा प्रयत्न करा आणि भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. हे कशासाठी मी सांगतोय, जर तुम्ही चुकीचा आहार घेतला, सतत बाहेरचेच पदार्थ खाल्ले, सतत मांसाहार जर तुम्ही खाल्ला किंवा तुम्ही राजसी आहार जर घेतला, तुम्ही जर कच्च्या भाज्यासोबत खाल्ल्या नाही तर तुमचं पोट स्वच्छ होत नाही. आणि मी पुढे तेच सांगतोय की तुम्ही सकाळी जाग आल्याच्या नंतर एक्सरसाइज करण्याच्या अगोदर तुमचं पोट रोज सहज स्वच्छ झालं पाहिजे. जर तुमचं पोट सहज स्वच्छ झालं तर तुमचा दिवस संपूर्ण चांगला जातो. आणि जर तुमचं पोट सहज स्वच्छ होत नसेल, तुम्हाला शौचाला होत नसेल आणि तुम्ही 2-2 दिवस जर संडासला जात नसेल तर ते आतड्यामध्ये राहिलेलं जे मल आहे ते शरीरात टॉक्सिन्स, विषारी द्रव्य निर्माण करतं. आणि विषारी द्रव्य निर्माण केल्यामुळे तुमच्या शरीराला वेगवेगळे रोग येतात, मनाला तणाव येतो आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटत नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुमची सकाळची सुरुवातच काय सांगितलं मी, हसून करा. प्राणायामाच्या अगोदर तुम्ही शौचाला शौचाला जायलाच पाहिजे. तसाच तुमचा दिवसाचा म्हणजे सगळ्या दिवसाची सुरुवातच तुमची तशी पाहिजे. आणि त्यासाठी दिवसभर सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे दिवसभर स्वतःला बिझी ठेव. मला कामं नाही आहे, मी रिटायर्ड आहे असं म्हणायचंच नाही. कुठला ना कुठला तरी छंद तुम्ही तुमच्या जीवनाला लावून घ्या. तुम्ही डान्स शिका, तुम्ही गाणं शिका, तुम्ही काहीतरी कुठेतरी गीतेचे श्लोक शिका, तुम्ही प्राणायाम शिका, तुम्ही ध्यान शिका, तुम्ही शिका किंवा तुम्ही शिकवा, काहीच नाही आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जा. आता मी छान दौलताबाद किल्ल्याजवळ आलेलो आहे, बघा किती सुंदर आहे. आणि या किल्ल्याच्या परिसरातच हे वारा, हे हिरवळ, हे झाडं, हे दौलताबाद, या सगळ्या हिशी सगळी एनर्जी, ही एनर्जी की आपोआप मध्ये येते ना. आणि याच्यासाठी ना भटकंती करत राहा, भ्रमंती करत राहा. एका ठिकाणी घरी बसून राहायचं नाही. हे घरी बसून राहिलं तर लोखंडाला सुद्धा जर गंज येतो तर तुमचे हातपाय काबर आखडणार नाही.
हे सगळं करत असताना शक्यतो नैसर्गिक रीतीने जर तुम्ही जेवण केलं, नैसर्गिक रीतीने जर तुमची जीवनशैली ठेवली, तर तुम्हाला वेगळ्या गोळ्या घ्यायची गरज पडत नाही. शक्यतो कृत्रिम गोळ्या टाकूच नका, कारण त्या गोळ्यामधले केमिकल हानिकारक असतात. म्हणून तुम्ही आरोग्यदायीच राहायला पाहिजे, असं जीवन जगा, आणि ते जगण्यासाठी ही दिनचर्या तुम्ही अशी ठेवायची. बिझी राहा. आणि बिझी कसं राहायचं? कंटिन्यू चेहऱ्यावरती स्माईल ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही स्माईल ठेवून रागवू शकत नाही. प्रयोग करा आता स्माईल ठेवणार चिडावर. आणि कारण नसताना तुम्ही चेहऱ्यावरती स्माईल ठेवायचं. टी व्ही शक्यतो तुमचा कमी बघा तुम्ही. त्याच्याऐवजी काहीतरी वाचन करा पुस्तकांचं. चांगले चांगले ग्रंथ वाचा, ऐतिहासिक कादंबऱ्या तुम्ही वाचा, प्रेरणादायी पुस्तकं तुम्ही वाचा, बोधपर गोष्टी तुम्ही वाचा, तुम्ही सत्संग ऐका. आणि याच्यासाठी कुठल्या तरी चांगल्या कार्यासोबत तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे जोडल्या जा. फिरत राहा आणि फक्त फिरत राहा, म्हणजे आपोआपच त्या फिरण्यातून निसर्गात जाण्यातून ही निसर्गाची ऊर्जा तुमच्यात येते. तुम्ही दिवसभर तुमचं शरीर थकलं पाहिजे एवढं फिरायचं. आणि सगळ्यात शेवटी रात्री लवकर झोपायचं आहे. जर तुम्ही खूप उशिरापर्यंत जागी राहत असता, जर तुम्ही रात्री 10:30-11:30 जर झोपत असताल ना, तर ते निसर्गाचं चक्र सगळं बिघडून जातं. जो लवकर उठतो आणि लवकर झोपतो त्याचं आरोग्य नेहमी चांगलं राहतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आणि तुमच्या घरातले मुलं म्हणजे संपूर्ण परिवार हा 10:30 शांत झोपला पाहिजे. झोपताना मोबाईल बंद ठेवून द्यायचा. आणि हे सगळं करताना शेवटची गोष्ट आपल्या दिनचर्येमध्येच हे सुद्धा येतं, ते म्हणजे दिवसभर कुणाविषयीच नकारात्मक गोष्टी ऐकायच्या नाही, नकारात्मक बोलायचं नाही आणि नकारात्मक विचार करायचे नाही. हा सत्संग म्हणजे माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे असं समजा. आणि आजपासून अशी दिनचर्या ठेवून गोळ्या औषधं न घेता पूर्ण आनंददायी जीवनशैली 100% जगा. माझ्या पूर्ण शुभेच्छा सदिच्छा तुमच्या सोबत आहे. जर तुम्ही आपलं ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं नसेल तर सहपरिवार ज्ञानयोगाचं शिबिर करा. आपलं चैतन्यवनात 6 दिवसाचं निवासी शिबिर असतं, आपलं 9 दिवसांचं ऑनलाईन शिबिर असतं सकाळी सकाळी 5:40-8:40 जे तुम्ही घर बसल्या करू शकता. आपल्या ज्ञानयोगाच्या परिवारासोबत जर तुम्ही जोडायचं असेल तुम्हाला स्वतःला, आणि हे सगळं जर आपोआप घडावं, अनुभवावं तुम्ही सुद्धा, तुमच्या परिवाराने सुद्धा पूर्ण आनंदी आणि आरोग्यदायी राहावं असं तुम्हाला वाटत असेल, तर खाली नंबर दिलेले आहेत, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या ज्ञानयोग परिवाराशी सहपरिवार जोडू शकता. कारण ज्ञानयोग परिवारासोबत जोडणं म्हणजे आनंदाच्या प्रवाहात काहीच न करता स्वतःच्या जीवनाला आरोग्यदायी आपोआपच बनवणं आहे. तर काहीतरी बदल हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर, सत्संग पाहिल्याच्या नंतर करायलाच पाहिजे, करायचाच आहे. आणि यस, मी माझी दिनचर्या अशीच ठेवणार आहे, मी बदलणार आहे, असा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी छान पॉझिटिव्ह कॉमेंट करा. आणि बस आनंदात जगत. जय गुरुदेव.